श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर. पक्षाचा दृष्टांत थोडस लक्ष द्या, लक्षात येईल. पक्षाचा दृष्टांत जर तुम्हाला नाही कळाला तर दुसरा दृष्टांत बाबा दिला, संसार कसा करायचा थोडं ऐकावं. फार सुंदर नाथ महाराज बोलतात, जुना काळ असायचा, जुना काळ. जुन्या काळामध्ये महाराज इथून उठले तिकडे ठेवलेत, आता तिथून उद्या उचलावं लागते तर उचलावट लागते तिकडे त्रास देते इकडं लक्ष. जुना काळातला दृष्टांत आहे महाराज. जुन्या काळामध्ये वारकरी पंढरपूरला निघाला. आता 2-3 वर्ष वारेच बंद असल्यामुळं यावर्षी जरा शेवट तुम्हाला एकेकानं जायला अडचण नाही म्हणून वारकरी पंढरपूरला निघाला. इकडून 40 गाव कडला वारकरी होता. दरकोस मुक्काम करत करत आता लक्ष द्या प्लीज, बोलू नका आता. दादा बसा, दादा तिथं तुम्ही बसा त्यांच्यात, म्हणजे बसा, म्हणजे बोलणार नाहीत ते. बसा बसा बसा, खुर्ची टाकून बसा. नाही विनोद नाही, खरंच ती बोलत नाहीत, म्हणजे शांत बसतात. बसा तिथं, आता इकडे लक्ष द्या. 40 गाव कडला वारकरी निघाला. दरकोस मुक्काम करत करत कसाबखेड्याला आला. आल्याच्या नंतर महाराज कुठंतरी मुक्काम करावा ह्याच एका पवित्र उद्देशानं गावात आला. तुळशी वृंदावन दिसलं, घरावर झेंडा दिसला. वारकरी तिथं आला आणि आवाज दिला, कुणी आहे का घरात? वारकरी आले दारात, आहे का कुणी घरात? असा आवाज दिल्याबरोबर सौभाग्यवती स्त्री डोक्यावरून पदर घेतलेला, कपाळाला भलं मोठं कुंकू लावलेलं, नऊवारी साडीमध्ये लवून चोपून अंगभर कपडे घालणारी त्या वारकऱ्याची ती सौभाग्यवती पत्नी बाहेर आली. रामकृष्णाही घातला, वाकून नमस्कार केला. बाबा कुठून आलात? माय मी 40 गावकडून आलो. कुठं निघालात? माय मी पंढरपूरला निघालो. इथं माझ्या अंगावर काटा आला. कशासाठी? बाबा माय मी पंढरपूरला चालो, वारी बंद आहे ना. वारीच बंद असल्यामुळं खरे वारकरी महाराज, खरे जे ओरिजिनल वारकरी होते ना, ते वारीच्या टायमिंगला रडले महाराज, रडल्यातून पाणी आलं. ते आपण किती व्हायरल झालं तो गुरुजी, ते एका वारकऱ्यानं देवाला पत्र लिहिलं होतं की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, यंदा वारी नाही म्हणे. आ खरंय का? नाही नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण विचार कर रे बाबा, पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही हे जरा वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही हे जरा वाईटच झालं. पण खरं सांगू देवा, यावर्षी तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभा टाकलेला, होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. रस्त्यावर सुद्धा उतरलास रे देवा, खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास देवा खाली मान घालून. नाही नाही देवा, नाही येत यंदा देवा तुला आराम देतो. नाही येत यंदा देवा तुला आराम देतो. तो वारकरी म्हणतो, देवा यावर्षी येत नाही. नाही येत यंदा देवा तुला आराम देतो. पुढच्या वर्षी मात्र तुला भेटायला वारी करून येतो. तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कुठला संसर्ग आणू नको. संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यावर एकच लस ज्ञानोबा तुकाराम नामाची. माय वारी झाली नाही, पंढरपूरला चाललो माय पंढरपूरला. बाई वारकऱ्याची होती. बाबा घरात, माझ्याकडे लक्ष द्या, बाबा घरात बसा या. त्यावेळेला वारकऱ्यानं सांगितलं, माय मालक कुठे? मालक कुठे आहेत? म्हणल्याच्या नंतर बाईनं सांगितलं, मालक शेतात गेलेत, अर्ध्या तासात येतील. आले की मग आपण तुम्ही गप्पा मारीत बसा, तोपर्यंत घरात बसा, माझ्याकडे लक्ष द्या. बाईनं वारकऱ्यानं हात जोडले आणि हात जोडून सांगितलं, माय जोपर्यंत तुझे मालक येत नाहीत तोपर्यंत तुझ्या घरात बसण्याचा अधिकार मला नाही. एखादी एकटी स्त्री जर घरामध्ये असेल, तुमच्या किती जरी ओळखीची असली तरी तिचे मालक जर घरात नसतील आणि एकटी स्त्री जर असेल तर परक्या पुरुषांना त्या घरात जायचं नसतं हे शास्त्र सांगते. माय जोपर्यंत तुझे मालक येत नाही तोपर्यंत तुझ्या घरी येण्याचा, घरात बसण्याचा अधिकार माझा नाही. जोपर्यंत तुझे मालक आले की मी घरात बसतो. अर्धा तास वारकरी दारात उभा राहिला आणि ती महाराज वारकरी आल्याच्या नंतर, घर मालक आल्याच्या नंतर पाय धरले, वारकरी बाबा घरात बसा.
आणि मग घरात गेले, बसले. आता ऐका, गप्पा रंगल्या. कुठले तुम्ही? चाळीस गावकडले. आमचे लई नाते तिकडं. अहो कोण्या गावाला नाते? ती नाही का तिकडं, ती रोहिणी वगैरे. अहो आमचे तिकडं नातलं. मग ओळख निघाली महाराज, ओळख निघाली. अहो तिकडले का? हां, आमचे लई नाते. मग काय जवळून ओळख निघाली. गप्पा रंगल्या. 10 वाजता जेवणं झाले, पुरणपोळीचा बेत, सुंदर देवणं झाले. 2 वाजेपर्यंत गप्पा मारीत बसले वारकरीन घरमालक. आता त्यांच्या चर्चेत, त्यांच्या चर्चेत वारकऱ्याला वाटायला लागलं हे दुसऱ्याचं घर नाही, माझंच घर आहे का काय की, माझंच घर आहे का काय की. आणि त्या घरमालकाला वाटायला, हे परका माणूस नाही, माझ्याच घरातला माणूस आहे का काय की, आपुलकी निर्माण झाली. वारकरीन ती 2 वाजता झोपले. वारकरी पहाटे 4 नाही उठला, वारकरी 9 उठला. म्हणला गरम पाणी ठेवा आंघोळीला. गरम पाणी ठेवलं, आंघोळ झाली की म्हणला कांदा पोहे ठेवा. कांदा पोहे झाले, चहाट घ्या. चहा ठेवला, लिंबाखाली बास टाकून द्या म्हणला. बास टाकून दिली. तोहर डाळभट्ट्या हो द्या म्हणला. तोहर डाळभट्टी हो द्या. डाळभट्टी झाली. 2 वाजता जेवला, पुन्हा एकदा झोपला. 4 वाजता म्हणला आता काळा चहा लिंबू पिळून द्या म्हणला. काळा चहा, काळा चहा लिंबू पिळून दिला म्हणला. आता संध्याकाळी दाळ भात हो द्या म्हणला. मस्त हलका अन्न म्हणला. संध्याकाळी हलका अन्न दिलं. हे सांगायला ते बरोबर आहे, बरोबर आहे सांगायला ते. नाही नाही गुरुजी, वस्ती कर वस्ती आला गोष्ट खरी, पण ते घर किती जरी आपलं वाटत असलं तरी त्या घराचा मोह न धरता प्रातकाळी उठून गेला तैसे असावे, तैसे असावे. आलं लक्षात? संसार तसा करायचा. 2 दृष्टांत, 2 दृष्टांत. आता एक प्रश्न आहे की नाथ ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी पक्षाचाच दृष्टांत का दिला असेल? ज्ञानोबाऱ्याच्या ज्ञानेश्वरीत 9034 ओव्या आहेत महाराज, 9034. त्याच्यात आज जवळ जवळ 4000 ओव्या दृष्टांताच्या आहेत गुरुजी. मी त्याचा सर्वे काला, दृष्टांताच्या ओव्या 4000 दादा, फक्त दृष्टांत. ज्ञानेश्वरी गाथा वाचला की मस्तकच बदलतं महाराज. फक्त वाचायला शिका. कधीतरी आपल्या घरात ज्ञानेश्वरी असू द्या, आपल्या घरात गाथा असू द्या, आणि त्या गाथा ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवा. जगात तुम्हाला कुठलंच दुःख येणार नाही महाराज, फक्त विश्वास ठेवा. आपल्याला जर धर्म मान्य असेल ना, तर आपल्याला ग्रंथ सुद्धा मान्य करावेच लागतील महाराज, नक्की मान्य करावा लागेल. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. 4 वर्ग मांडतो योगेश महाराज, मी फार सुंदर आहेत. 2-3 वर्ग सांगतो आणि आपण समारोपाकडे जाऊ बाबा. काय झालं? कीर्तन संपलं, कीर्तन संपलं बापू. कीर्तन संपलं समळे महाराज आबा. आणि काय झालं ओंकार महाराज? एक माणूस उठला, घरी जाऊन त्याच्या पलंगावर झोपला. फार शांत आहे का? घरी जाऊन त्याच्या पलंगावर झोपला. झोपणार तेवढ्यात त्याच्या पलंगावर एवढा मोठा साप होता. पळत पळत आला महाराज, लई तर तिथवलंय मोठा साप आहे. मंडपात येऊन झोपला. झाला एक वर्ग. दुसरा वर्ग, एक माणूस उठला, घरी गेला, तोही पलंगावर झोपणार, त्याच्या पलंगावर मोठा साप होता. त्यानं बिहून पडून आला नाही, त्यानं आयड्या आयड्यानं तो साप एका पोत्यात भरला. चलाकीनं, हुशारीनं पोत्यात भरला, लांब जंगलात नेऊन सोडून दिला घाटामध्ये तिकडं. तिसरा माणूस उठला, घरी जाऊन झोपला, त्याच्याही पलंगावर साप होता, पण तो बिहून आला मंडपात नाही. त्यानं सापाला लांब कुठं नेऊन सोडलंही नाही. थोडं लक्ष द्या, फार महत्त्वाचं, मस्त वाटेल बघा. त्याला लांब नेऊन कुठं सोडलंही नाही. त्यानं काय केलं? सर्प मित्र बोलवला आणि त्या चलाकीनं, हुशारीनं, अभ्यासाचेनी बळे, एकागती अंतराळे, व्याघ्रशी प्रांजळी एक केली. महाराज ज्ञानोबाऱ्या म्हणतात काय केलं? त्यानं ते काय केलं? साप घेतला, सापाला त्या हुशारीनं अभ्यासानं धरलं आणि त्याचे, सापाला 2 दात असतात, त्याचे ते 2 दात पाडून टाकले. आता साप झाला मोकळा, ते 2 दात पाडले, त्याच सापाला एका टुरकुल्यात भरलं, औरंगाबाद संभाजीनगर सारख्या शहरात नेलं. चौकामध्ये ते टोकं उडलं, उघडलं, सापानं फडी काढली, त्याच सापाचा खेळ केला, त्याच्यावर 4-200 रुपये मिळवले, त्याच्यावर आपला संसार केला. मला ह्या वर्गासाठी बोलायचे गुरुजी. या हा वर्ग, तो साप नाही, त्या साप म्हणजे संसाररूपी साप आहे. सर्प हा विकार पांढरा पांढरा असं म्हटलंय. किंवा महाराज, किरडू तरी कापडाचे, ज्ञानोबाऱ्याचे शब्द कापडाचे महाराज, लक्षात घ्या. मला या वर्गाबद्दल बोलायचे फार बापू, महत्वाचे गुरुजी, महत्वाचे. हा वर्ग सुंदर आहे. पहिल्या वर्गानं लांब नेऊन सोडला. संसाराला बिहू नका. बिहून मंडपात आलता का नाही? त्याला बिहू नका. तुम्ही त्यांना किती बी भिडू द्या, तुम्ही बिहू नका. आणि तुम्ही त्याला भेडवायचा प्रयत्न केला तरी तो भेट नाही. पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे, त्याला लांब कुठं नेऊन सोडू नका. कारण कुठं बी नेऊन सोडलं तरी तो महागारी येणार आहे. आता दिवाळीला जरी गेला तरी 4 दिवसानं येणारच हे ध्यानात ठेवा. त्याला लांब नेऊन सोडण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. त्याचा अभ्यास करा आणि अभ्यास करून तिसऱ्या वर्गासारखं जीवन जगा. याही संसाररूपी सापाचे 2 दात पाडून टाका. पहिला दात आहे
मोह नावाचा दात, आणि दुसरा दात आहे आशा नावाचा दात. मोह नावाचा दात पक्षाने पाडला म्हणून पक्षाचा दृष्टांत, आशा नावाचा दात वस्तीकरानं पाडला म्हणून वस्तीकराचा दृष्टांत. पक्षी अंगणी उतरती पण उद्याच्या धान्याचा मोह न धरता तिथून निघून जाती, तैसे असावे संसारी. वस्तीकर वस्ती आला गोष्ट खरी पण आला गोष्ट खरी पण त्या घराची आशा न धरता प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी. असा जर संसार केला तर तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. शेवटचं श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर.